नमस्कार, मी धवल. एमकेएनच्या क्राईम डायलमध्ये आपलं स्वागत. गुन्हा कधीही लपून राहत नाही, कितीही प्रयत्न केला तरी. कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. गुन्हेगार कितीही चॅप्टर असला तरी त्याला बेड्या पडतात. फक्त तुम्ही राहा सावध प्रत्येक वेळी. अशाच बातम्यांमधून आम्ही गुन्ह्याचा पडदा फाश करणार आहोत. पोलिसांनी केलेली एक कडक कारवाई पाहूया पुढच्या बातम्या. मुंबईसह इतर ठिकाणी बनावट आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज चालवणाऱ्या 7 जणांच्या टोळीला अटक करण्यात आलं. महाराष्ट्र पोलिसांची दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली. बनावट कागदीपत्रांच्या आधारे इंटरनेटच्या माध्यमातून ही टोळी आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज गेल्या काही महिन्यांपासून चालवत होती. बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंजचा भांडाफोड. एटीएसचे विविध ठिकाणी छापे, 7 जणांना केली अटक. टोळीने 6 महिन्यात शासनाचे तब्बल 37,50,00,000 केली फसवणूक. बनावट टेलिफोन एक्सचेंजच्या माध्यमातून कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत कुठलीही माहिती मिळत नाही. यामध्ये ठराविक ऍप्सचा वापर करून जगातील कोणत्याही कोपऱ्यातून कॉल करत असल्याचा बनाव रस्ता येतो. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या संदर्भात पकडण्यात आलेले आरोपी एखाद्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते का याचा तपास एटीएस करत आहे. UAE, कतार, बहरीन आणि कुवेत अशा आखाती देशातून येणारे इंटरनेट कॉल या टेलिकॉम एक्सचेंजच्या माध्यमातून व्हॉइस कॉलमध्ये रूपांतरित करून भारत सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाचे 37,50,00,000 रुपयांचे नुकसान करण्यात आल्याचे उघड झाले आहे. दिनांक 9 तारखेला मुंबई पोलीस, मुंबई ETS यांना एक खबर मिळाली होती की मुंबई आणि संपूर्ण भारतामध्ये विशेष करून आंतरराष्ट्रीय जे कॉल द्यायचे आहेत ते राऊट करून इलिगल एक टेलिफोन एक्सचेंज प्रस्थापित केलेलं आहे काही लोकांनी. आणि त्या अनुषंगाने मुंबईमधले जे ETS च्या आमचे सर्व युनिट्स आहेत त्यांच्या जवळपास एक 7 वेगवेगळ्या टीम्स तयार करण्यात आल्या आणि एकाच वेळेस 5 ठिकाणी रेड करण्यात आल्या. ते 5 ठिकाणं होते शिवाजीनगर, मस्जिद बंदर, डोंगरी, वरळी, पनवेल आणि कल्याण. या सर्व ठिकाणी एकाच वेळेस रेड करून तब्बल 7 लोकांना आम्ही अरेस्ट केलेलं आहे. आणि त्यामध्ये जे इक्विपमेंट्स आहेत ते पुढीलप्रमाणे आम्ही हस्तगत केलेले आहेत. डेल कंपनीचा एक मोठा सर्व्हर आहे, जवळपास 9 सिम बॉक्सेस आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांचे 513 सिम कार्ड्स आहेत, 3 वेगवेगळे लॅपटॉप्स आहेत, 4 डेस्कटॉप्स आहेत, 7 ते 8 वायफाय राऊटर्स आहेत आणि इंटरनेट टर्मिनेटिंग स्विचेस 2 आहेत आणि वेगवेगळ्या कंपनीचे 11 मोबाईल्स आहेत. असा एकूण 6,55,000 मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे. आणि आत्तापर्यंतचा जे प्राथमिक अंदाज आहे त्याप्रमाणे जवळपास 37,50,00,000 रुपयांचा आत्तापर्यंत गैरव्यवहार असण्याचा अंदाज DOT जे अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला दिलेला आहे. याचबरोबर जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर जे सिम कार्ड हस्तगत झालेले आहेत त्याच्यावरून नक्कीच हा एक पुन्हा एक वेगळा एक रॅकेट असण्याची शक्यता आहे ज्यामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड सुद्धा इथे तयार केले जात होते असा अंदाज आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे. या इंटरनॅशनल एक्सचेंजचा, इलिगल एक्सचेंजचा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज हे आहे की यामध्ये कोणाचीही आयडेंटिटी एस्टॅब्लिश होत नाही. लवकरात लवकर कोण कॉल करतंय, कोणाला कॉल करतंय ह्याचा कसलाही रेकॉर्ड तयार होत नाही आणि त्यामुळे या माध्यमातून देशविघातक कृत्य कोणते होत नाही आहेत. अतिरेकी कारवायांचा करण्याकरताचा उपयोग होत नाही आहे का याबाबत सुद्धा अधिक तपास चालू आहे. माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दापोली परिसरात एका तरुणाने कोयत्याने वार करत आपल्या जन्मदात्या आईची जीवनयात्रा संपवली. कोयत्याने वार करत निर्दयी मुलाने केली आईची हत्या. मुलाच्या रूपाने जन्मदातीवर काळाचा खाला. कोयत्याने वार करत मुलाने संपवली आईची जीवनयात्रा. दापोलीत या घटनेने उडाली खळबळ.
शेवंतीबाई गंगाराम इंदुलकर असे मृत्यू झालेल्या आईचे नाव आहे. त्यांचा मुलगा अरुण याने रागाच्या भारात मानेवर कोयत्याचे घाव घालून खून केला होता. खून केल्यानंतर अरुण हा घरातील ओटीवर बसून राहिला होता. त्याने शेजारच्या घरात जाऊन आई मेली असे सांगितले. सुरुवातीला या गोष्टीकडे शेजारच्यांनी कानाडोळा केला. मात्र अरुण याच्या घरी येऊन पाहिले असता अरुण याने मला आईचा राग आला, मी तिची कोयत्याने मान कापून ठार मारले असे सांगितले. यावेळी शेवंतीबाई या रक्ताच्या थोराळ्यात पडलेल्या शेजारच्यांना दिसले. त्यांनी तत्काळ दापोली पोलीस ठाण्याकडे संपर्क साधला. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहे. आपली दहशत पसरवण्यासाठी गुंड काय करतील पाहूयात पुढच्या बातम्या. सायन अँड ऑफ हिल परिसरात दहशत पसरवण्यासाठी 22 मोटरसायकल आणि 2 4-चाकी व्हॅन जाळण्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी या भागातील 2 गुंडांना अटक केलं आहे. या भागात दहशत पसरवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलं असल्याचं समोर आलं. अँड ऑफ हिल परिसरात दहशत पसरवण्यासाठी या दोघांनी विजयनगर परिसरातील गणेश मैदान भागात पार्क केलेल्या 2,26,000 किमतीच्या 22 दुचाकी आणि 2 4-चाकी वाहनांना आग लावली. वडाळा टीटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. फयाज कादरी आणि अक्षय कांबळे अशी आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर याआधी गुन्हे दाखल आहेत. दिनांक 8 ऑगस्ट रोजी रात्री सुमारास 2-3 वाजताच्या दरम्यान ते गणेशनगर गणेश मंदिर विजयनगर वडाळा टीटी पोलीस स्टेशनची हद्दीत जवळपास 24 गाड्यांचा ते जाळपोळ झालेला होता. त्यापैकी इतर 22 गाडी जे होते ते 2-व्हीलर्स होते आणि 2 इतर गाडी होते. या घटनेचा गांभीर घेऊन ते वडाळा टीटी पोलीस स्टेशनने उपशिताफीने तपास सुरू केला आणि आपले गोपनीय बातमीदार यांचा वापर करून आपल्याला 2 इसमांचे यामध्ये ते समाविष्ट होण्याची माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे त्या 2 लोकांची अटक झाली. त्यांचे नाव आहे फयाज उर्फ फैज कादिर, ते त्याच ठिकाणी राहतात. तसेच दुसरा एक अक्षय शेखर कांबळे होता, तो कर्जतला राहायचा, त्याचा पण यामध्ये समावेश होता. या लोकांचा आपसात एक दुसरे एक दुसरा मुलगा होता त्याच्यासोबत त्यांचा जुना वैमनस्य होता, जुना राग होता आणि त्याच्यावरूनच हा जाळपोळ झालेला आहे अशा समोर आले. थँक्यू. वय काय साहेब दोघांचं? 25 वर्ष आहे, 23 वर्ष. फयाचं 23 आहे. सासवडमध्ये 2-व्हीलर आणि 4-व्हीलर गाड्या चोरल्या जाण्याचे प्रकार काही नवीन नाही. मात्र 24 वर्षीय सूरज जाधव या युवकाने एक वेगळी शक्कल लढवत या चोऱ्या केल्या. त्यांनी पिगो ही कार आपल्या ताब्यात घेऊन तिचा कसा मोबदला मिळवला, या युवकास कशी झाली केस, याने स्वतःहून किती गुन्हे कबूल केले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ऐकूया. श्रीनाथ कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर 15 सासवड, या ठिकाणी राहणारा 24 वर्षाचा युवक सूरज बजरंग जाधव हा काही काम धंदा करत नाही. त्याने एका ओळखीचे त्याच्या मित्र मौलिक गवारे यांच्या कुणाच्या तरी माध्यमातून ओळख करून घेतली. त्यांच्याकडे फोर्ड फिगो नावाची कार होती. ती कार 25,000 रुपये मासिक भाडं त्याला देतो असं सांगून त्याच्याकडून भाडे तत्वावर चालवल्यास सांगली. काही दिवस ती कार भाड्यानं चालवली. त्याचा जो काही मोबदला आहे तो पण त्या मौलिकला दिला नाही आणि काही दिवसानं त्याच्या परस्पर त्याला माहीत न होता ती कार खोटी नोटरी करून दुसऱ्या व्यक्तीला परस्पर विकून टाकली. बऱ्याच दिवस पैसे न मिळाल्यामुळे तो मौलिक गवारे त्याच्याकडं आला. त्यावेळी त्याला असं समजलं की आपली कार याच्याकडं नाही, त्यानं परस्पर कोणाला तरी दुसऱ्याला विकलेली आहे. त्यानंतर त्यानं पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लगेच नोंदवून त्याला 420 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. ताबडतोब सूरज बजरंग जाधव सासवड याला ताब्यात घेतलं, त्याला अटक केली. अटक करून पोलीस कस्टडी दरम्यान त्यानं सर्व कागदपत्र खोटे बनावट केल्याचं कबूल केलं. जो मूळ मालक आहे गाडीचा त्याच्यासुद्धा सह्याने अंगठे याच सूरजनं स्वतः मारले आणि ती गाडी परस्पर दुसऱ्याला विकली. साधारणपणे 3 लाखाच्या आसपास रकमेचा अपहार केला.
सध्या तो अटक आहे, जेलमध्ये आहे. पोलीस कस्टडी दरम्यान त्यानं यापूर्वीसुद्धा 2 ते 3 ट्रक याच पद्धतीनं लोकाला विकून फार केला अशी माहिती समोर येत आहे. जालन्यातून पुढची बातमी. लग्नासाठी मुलगी दाखवून मायलेकाची 44,000 रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली. ही घटना जिल्ह्यातील लिंगसा येथे घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली. जालना शहरातील शांताबाई चव्हाण यांनी या प्रकरणी ठाण्यात तक्रार केली आहे. त्यांच्या ओळखीचा असलेला चत्रभुज लोंढे याने तक्रारदाराचा मुलगा शिवराज चव्हाणच्या लग्नासाठी मुलगी आल्याचं सांगितलं आणि फोन करून लग्नाच्या तयारीने त्यांना बोलवून घेतलं. त्याच्या सांगण्यानुसार ते गेले असता मायलेकाची 44,000 फसवणूक केली. दरम्यान तक्रारीनंतर पोलिसांनी 6 जणांना अटक केली. काय गुन्हा दाखल झालेला? 400 अस्थि पोलीस ठाणे इथे लग्नाचे लग्न मुलगी लग्न करण्यासाठी मुलगी देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भादवी 420 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये फिर्यादी शांताबाई शेषराव चव्हाण यांचा मुलगा शिवराज यांचे लग्न त्यांना करायचे होते, पण परंतु मुलगी मिळत नसल्याने ते मुलीच्या शोधात होते. तर त्यावेळेस त्यांना छत्रभुज लोंढे नावाच्या इसमाने फोन केला, लग्नासाठी मुलगी असल्याचे त्यांनी सांगितले. फोन करून लग्नाच्या तयारीनेच त्यांना त्यांनी बोलून घेतले. त्यासोबत ज्ञानेश्वर पराडे नावाचा आणखी एक किसम होता आणि मुलगी सातोना इथे असल्याचे त्यांनी सांगितले. ते पण लोंढे आणि ज्ञानेश्वर पराडे हे त्या शांताबाई आणि शिवराज यांना सातोण्याला घेऊन आले. त्यानंतर त्यांनी तेथे हजर असलेले संजय जाधव आणि ज्ञानेश्वर पवार, संजय जाधव हा मुळात संजय राठोड होता, परंतु त्यांनी संजय जाधव असे नाव सांगितले होते आणि मुलीचे नाव हे कविता राठोड होते, परंतु तिने नाव खरे सांगितले नव्हते. तर त्यांचे सांगितल्याप्रमाणे सातोना येथे त्यांनी 1,00,000 रुपये लग्न करण्यासाठी ठरले होते, परंतु त्यांनी रोख रक्कम त्यांना 30,000 रुपये दिली संबंधितांना आणि 30,000 रुपयांनी त्या मुलीच्या अंगावर दागिने दिले. ते 14-15 हजार रुपयाचे दागिने होते. त्यानंतर त्या मुलींच्या अंगावर दागिने चढवले. ते 30,000 रुपये ज्ञानबा पवार आणि संजय राठोडने घेतले. संजय राठोडामुळात संजय जाधव म्हणून स्वतःला सांगत होतो त्यांना आणि मुलगी ही मराठा असल्याचं सांगत होते ते. त्यानंतर तेथे त्यांनी शिवराज यांना त्यांच्या आईला सातोना येथे नेऊन सोडले छत्रभुजाने आणि ज्ञानबा आणि संजय राठोडे मुलीला घेऊन येतो म्हणले ते, परंतु ते पाठीमागून आले नाही. ते सेलगाव इथे जाधव पोहोचल्यानंतर त्याच्या दुकानात दुचाकीतलं पेट्रोल संपलं, परंतु तो पेट्रोल संपल्याचं निमित्त सांगून जो निघून गेला तो परत आलाच नाही काय. आणि ते फिर्यादींच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे. मग ते आरोपी ज्या ठिकाणी मुलींना पैसे दिले होते, आरोपींना फिर्यादीने पैसे दिले होते, त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांना त्या ठिकाणी ते घर बंद दिसलं. मग त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी शोधाशोध केली. तिथे त्या आरोपींचे आधार कार्ड आय कार्ड वगैरे मिळाले. तर त्यांचे नाव ते नसून दुसरेच नाव असले त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी आष्टी पोलीस ठाणे येथे येऊन फिर्याद दिली. तर ती फिर्याद भादवी 420 प्रमाणे दाखल असून आरोपींना पोलीस नायक सुकरे व आम्ही तसेच इतर स्टाफ पोलीस स्टेशनचे यांनी अटक केली आणि त्यांची कोर्टाने PC दिली. PC नंतर त्यांच्याकडून सदरचा मुद्दामाल रिकवर करण्यात आला आहे. त्यामध्ये रोख रक्कम 30,000 रुपये रिकम करण रिकवर करण्यात आलेली आहे. आणि याच बातमीसोबत वेळ झाली एका छोट्याशी विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा MPN प्रतिबिंब वास्तव.
पुन्हा एकदा स्वागत अवघ्या स्मृती करतो. सासवडमध्ये वीट भट्टीवर काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला कोणी कसे फूस लावून पळवून दिले, कुठे सापडली ती पीडित अल्पवयीन मुली, कोण होतात, कसा पकडला तो आरोप, ऐकूयात सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलब यांची दुगा. कर्जत जिल्हा अहमदनगर तालुक्यातलं एक कुटुंब बाळू भीमराव सकट आणि त्यांचं पूर्ण फॅमिली पत्नी आणि लहान मुलं हे सगळं वीट भट्टीवर काम करण्यासाठी आपल्या इथं सासवडला गिरणे यांच्या वीट भट्टीवर आलेलं होतं. साधारण या ठिकाणी आल्यावर वीट भट्टीवर काम करत असताना त्यांची एक अल्पवयीन मुलगी होती. त्या अल्पवयीन मुलीला उरुळी पेन्शन येथील एक आरोपी सुनील आंग्रे यानं फूस लावून पळवून नेलं होतं. ही घटना साधारण 8 जुलैला घडली. सुरुवातीला या कुटुंबानं मुलीचा त्यांच्या वैयक्तिक पातळीवर शोध घेतला, परंतु त्या लोकांना मुलगी मिळून आली नाही. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधला. पोलीस स्टेशनला संपर्क साधल्याबरोबर आम्ही ताबडतोब अल्पवयीन मुलगी असल्यामुळं 362/366 आणि नवीन बाल लैंगिक अत्याचार कायदा या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून घेतला. ताबडतोब आरोपीचा शोध घेतला. आरोपीला उरुळी कांचन येथे जाऊन त्याला अटक केली आणि त्याच्या ताब्यातून त्या मुलीची सुटका करून घेतली. सध्या आरोपी अटकेत आहे आणि जेलमध्ये आहे. कोणताही क्ल्यू नसताना केवळ संशयावरून आणि यापूर्वीच्या त्या आरोपीच्या वागण्यावरून आणि इतर काही गोपनीय बातमीदाराच्या मार्फत आरोपीपर्यंत पोचण्यात यश आलं आणि बाळू सकट यांच्या अल्पवयीन मुलीला ताबडतोब आम्ही या मुलाच्या तावडीतून मुक्त केलं. जालन्यातून पुढची बातमी. जहागड येथील एका व्यापाऱ्याच्या घरी 4 ते 5 चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. घरातील लोकांना चाकूचा धाक टाकून कपाटातील 50 तोळे सोने आणि 7 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी स्वयंपाक घराची खिडकी तोडून घरामध्ये प्रवेश केला. खोलीत झोपलेले भाऊ बहीण आणि आई यांना चाकूचा धाक टाकून कपाटातील 50 तोळे सोने आणि रोख रक्कम 7 लाख रुपये चोरले. या घटनेमुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी गोंदा पोलीस आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर चौकशीला सुरुवात करण्यात आली. आम्ही गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत आपल्याला गुन्ह्यांपासून सावध करायचा आमचा हात, कारण आपण जिथे असतो तिथे आजूबाजूला गुन्हा वावरत असतो. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा प्रत्येक जण आणि पाहत राहा क्राईम ब्रँच, गुन्हेगारांचा पर्दाफाश.